एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलीनीकरण करावं या मागणीसाठी 1.5 महिन्यांपासून सुरू असलेला कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही मिटलेला नाही आणि या मुद्द्यावर आज उच्च न्यायालयामध्ये शासनाने नेमलेल्या समितीकडून प्राथमिक अहवाल सादर केला जाणार आहे। तर एसटी महामंडळही आपलं म्हणणं मांडणार आहे, त्यावर होणाऱ्या सुनावणीकडे कर्मचारी आणि प्रवाशांचं लक्ष असणार आहे। 29 ऑक्टोबर पासून विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय। प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी खासगी प्रवासी वाहतुकी मार्फत सेवा देण्यास सुरुवात केली आहे। तरीही एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतलेला नाही। विलीनीकरणाच्या प्रश्नावर न्यायालयाने समिती नेमलेली आहे आणि त्याला 12 आठवड्यांची मुदत दिली असून आज प्राथमिक अहवाल मागितला आहे आणि त्यामुळे आजच्या सुनावणीकडे आंदोलक कर्मचाऱ्यांचं लक्ष लागलंय। बातमी आहे आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या एका मुलाची। गवंडी काम करणाऱ्या आई वडिलांचं आकाशात भरारी घेण्याचं स्वप्न त्यांच्या मुलानं पूर्ण केलंय। पनवेल मधल्या आजवली गावामध्ये राहणारे वसंत मगर आणि उषा मगर गेल्या अनेक वर्षांपासून गवंडी काम करतायत। गरीब परिस्थितीमध्ये जन्माला आलेल्या उमेश मगर यांनी आई वडिलांना हेलिकॉप्टरची सफर घडवून त्यांचं हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवलंय। उमेशनं आई वडिलांना घेऊन मुंबई ते पनवेल असा हेलिकॉप्टरचा प्रवास केलाय। यावेळेला उंच आकाशातून येताना वसंत मगर आणि उषा मगर यांच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू होते। शेअर मार्केट व्यवसायात असणाऱ्या उमेशनं यासाठी गेल्या 6 महिन्यांपासून तयारी सुरू केली होती।